माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये मी श्रीलंकेतल्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर बोललो होतो. त्या एपिसोडमध्ये साधारण 2019 नंतर त्या देशात काय काय झालं याचं ॲनालिसिस केलेलं होतं. काही गप्पांमधून आणि वाचनामधून मला या प्रॉब्लेम्सचा अजून सखोल अभ्यास करावासा वाटला आणि त्यातून बऱ्याच नवीन गोष्टी समोर आल्या. श्रीलंकेच्या वेलफेअर स्कीम्स, तिथला सांप्रदायिक वाद आणि अस्थिर आर्थिक धोरणांमुळे तिथल्या इकॉनॉमीची कंडिशन फार आधीपासूनच खराब होती. 1948 साली श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यापासून त्या देशात काय काय घडत गेलं आणि त्यांची आर्थिक स्थिती वरखाली कशामुळे होत होती हे या एपिसोडमधून आपल्याला समजेल. कदाचित हे सर्वांना माहिती नसेल की श्रीलंकेचे शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातले इंडिकेटर्स भारतापेक्षा खूप चांगले आहेत. याचं कारण स्वातंत्र्यानंतर त्यांना मिळालेलं मोफत अन्न, शिक्षण आणि आरोग्यसेवा. सुरुवातीच्या काळात श्रीलंकेचे वेलफेअरिझम सबसिडीज म्हणजेच अनुदानावर अवलंबून होते. पण त्याची सवय त्यांना एवढी लागली आहे की सध्या टोटल गव्हर्नमेंटच्या खर्चातला 1/3 म्हणजेच 1/3 भाग हा अनुदानात जातो. अनुदान हे पॉलिटिकल टूल झालेलं आहे आणि कोणतीही पार्टी असली तरी अनुदान कमी करण्यासारखे डिसिजन्स ते घेऊ शकत नाहीत, कारण त्यामुळे लीडरची पॉप्युलॅरिटी कमी होते आणि मग इलेक्शन्समध्ये फटका बसतो. त्यांच्या वेलफेअर पॉलिसीजमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम फंडिंगचा आहे. गव्हर्नमेंटला जर एवढ्या प्रमाणात अनुदाने द्यायची असतील तर त्यासाठी फंडिंग आवश्यक आहे. जनरली गव्हर्नमेंट टॅक्सेसमधून किंवा डिसइन्व्हेस्टमेंटसारख्या स्ट्रॅटेजीज वापरून पैसा गोळा करतं आणि ते कमी पडलं तर कर्ज काढून हे खर्च स्पॉन्सर करावे लागतात. पण श्रीलंका ही प्लांटेशन एक्सपोर्ट्सवर फार जास्त अवलंबून होती. साधारण सुरुवातीचे 3 दशक त्यांची इकॉनॉमी चहा, रबर आणि नारळाच्या एक्सपोर्ट्सवर अवलंबून होती. त्याचबरोबर त्यांनी इतर इंडस्ट्रीजवर एवढा फोकस नाही केला, त्यामुळे त्यांना रोज लागणाऱ्या वस्तू आणि अन्न हे इम्पोर्ट करावं लागायचं. एका बाजूला अनुदान आणि एक्सपोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला देशातल्या लोकांसाठी लागणारं सामान आणि इम्पोर्ट्स, त्यांच्या इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम जाणवत होते. त्यांना मिळणाऱ्या एक्सपोर्ट्समधले पैसे ते अनुदान आणि इम्पोर्ट्सवर खर्च करायचे. जेव्हा एक्सपोर्ट्स जास्त असायचे तेव्हा काहीच प्रॉब्लेम नसायचा. पण शेती आणि प्लांटेशनसारख्या गोष्टींची डिमांड आणि एक्सपोर्ट्स हे फार फ्लक्च्युएटिंग असतात. यामुळे जरा काही प्रॉब्लेम झाले तर त्यांना अनुदानासाठी आणि इम्पोर्टसाठी आवश्यक असलेले पैसे उभे करता येत नसे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी एक्सपोर्ट्सवर कमी अवलंबून राहण्याचं ठरवलं आणि त्याचबरोबर इम्पोर्ट्स कमी होतील अशा काही पॉलिसीज आणल्या. त्याने गोष्टी आणखीनच बिघडल्या. 1977 पर्यंत त्यांची आर्थिक स्थिती खूप बिकट झाली होती. भारतात जसं 1989 ते 1991 बॅलन्स ऑफ पेमेंट्स क्रायसिस निर्माण झाला होता, तसा क्रायसिस श्रीलंकेत चालू झालेला होता. 1977 सालीच अर्थव्यवस्था खुली करायचे ठरवले, जे भारताने 1991 साली केलं. काही गोष्टींमध्ये ते यशस्वी झाले आणि काहीत नाही. सर्वात मोठा प्रॉब्लेम त्यांना त्यांच्याकडच्या लेबर युनियन्सना सांभाळताना झाला. ठिकठिकाणी कामगारांचे मोर्चे आणि बंद पुकारण्यात आले, म्हणून काही पॉलिसी सरकारला मागे घ्यावे लागले. अशा फसलेल्या धोरणांनंतर लगेचच अख्ख्या देशात सांप्रदायिक वाद निर्माण झाले. तुम्हाला माहिती असेलच की श्रीलंकेमध्ये सिन्हलीज आणि तमिळ असे 2 वेगवेगळे सामाजिक गट आहेत. हे वाद फार आधीपासूनच चालू आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथल्या पार्लमेंटने एक कॉन्ट्रोवर्शियल कायदा पास केला, ज्याने तिकडच्या तमिळ्सची सिटिझनशिप म्हणजेच नागरिकत्व गेलं. त्यावेळेला तिथे अंदाजे 7 लाख भारतीय तमिळ राहायचे, जे आता भारताचे किंवा श्रीलंकेचे कुठलेच नागरिक नव्हते. पुढच्या 3 दशकांमध्ये साधारण 3 लाख तमिळ यांना भारतात परत पाठवलं. 1972 मध्ये तमिळ न्यू टायगर्स अशा संघटनेची स्थापना झाली. याची स्थापना तमिळ्सना समान हक्क आणि नागरिकत्व मिळावं या कारणासाठी झाली होती. पण 1980 पर्यंत याला हिंसक वळण आले. या संघटनेला पुढे LTTE म्हणायला सुरुवात झाली. जेव्हा अशा तऱ्हेचे कम्युनल रायट्स होतात तेव्हा गव्हर्नमेंटचा खर्च हा इंटरनल सिक्युरिटी आणि डिफेन्सवर केंद्रित होतो. त्यामुळे पुढची बरीच वर्षे त्यांची आर्थिक स्थिती अजूनच गंभीर होत गेली.
1990 नंतर पुन्हा एकदा प्रायव्हेटायझेशन म्हणजेच खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन म्हणजेच विदेशीकरण च्या गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा कामगारांचा संप, दंगे, देशातून विदेशी कंपन्या निघून जाणे सुरू झालं. 2000 साली दुष्काळ देखील आला आणि 2001 साली श्रीलंका देश बँकरप्ट झाला. गव्हर्नमेंटचं कर्ज हे GDP 100% इतकं होतं. या सिच्युएशनमध्ये सरकार आणि LTTEने टेम्पररी समजूत काढली आणि देशातील हिंसा कमी झाली. ह्यानंतर श्रीलंकेची सिच्युएशन हळूहळू बदलायला सुरुवात झाली. प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनचे थोडे पॉझिटिव्ह इफेक्ट्स दिसायला लागले. 2002 नंतर टुरिझम वाढलं, विदेशातून लोकांनी आणि कंपनीजने पैसे गुंतवायला सुरुवात केली, व्याजदर कमी झाले, स्टॉक मार्केट स्थिर झालं आणि 2003 साली तिथल्या भारतीय तमिळ्सना नागरिकत्व मिळालं. पण 2004 मध्ये महिंदा राजपक्ष हे PM झाले. त्यांनी खाजगीकरण थांबवलं, या उलट गव्हर्नमेंट नॅशनलायझेशन म्हणजेच राष्ट्रीयकरण सुरू केलं. गव्हर्नमेंटची ढवळाढवळ आणि करप्शन वाढलं. 2005 मध्ये पुन्हा दंगे सुरू झाले, विदेशी कंपन्या निघून गेल्या, आर्थिक मदत देणाऱ्या देशांनी ती मदत करणं थांबवलं, युरोपने इम्पोर्ट एक्सपोर्टवर दिलेल्या सवलती काढून टाकल्या. सांप्रदायिक युद्ध शेवटच्या टप्प्यात आलं होतं. 2009 साली हे युद्ध प्रभाकरनला मारून संपलं आणि LTTEने शरणागती पत्करली. पण तोपर्यंत आर्थिक स्थिती सुधारली नव्हती. या उलट युद्धामुळे डिफेन्सवरचे खर्च वाढत गेले आणि गव्हर्नमेंटला रोजच्या खर्चासाठी खूप प्रमाणात कर्ज काढावं लागलं. गव्हर्नमेंटने हळूहळू आर्थिक सुधारणांना चालना दिली, मोठमोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सची घोषणा केली, MSME सेक्टरला प्रोत्साहन दिले, ज्याचा फायदा त्यांना पुढील काही वर्षांमध्ये नक्की दिसला. 2010 ते 2012 फार चांगली वर्ष ठरली. त्यांचा आर्थिक विकासाचा दर म्हणजेच GDP ग्रोथ रेट हा 8 ते 9% पोचला. पण त्यांचे सगळे प्रोजेक्ट्स हे विदेशी कर्जावर अवलंबून होते आणि त्यांचा सबसिडीजचा खर्च देखील वाढत गेला. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं फिस्कल डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट वाढत होतं. जेव्हा गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू त्यांच्या एक्सपेंडिचरपेक्षा कमी असतो तेव्हा त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात आणि जेव्हा इम्पोर्ट्स एक्सपोर्ट्सपेक्षा जास्त असतात तेव्हा त्याला करंट अकाउंट डेफिसिट म्हणतात. 2019 मध्ये तिथल्या कोलंबोच्या चर्चमध्ये टेररिस्ट अटॅक झाला, ज्याने टुरिझम ठप्प झालं. कालांतराने म्हणजेच 2020 मध्ये पॅन्डेमिक आला आणि त्यानंतर पुढे श्रीलंकेत सध्या जे घडतंय ते कसं उलगडत गेलं हे आपण या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये ऐकू शकता. तुम्ही हा एपिसोड स्पॉटीफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, LinkedIn किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.